नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 17 एप्रिल सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना मोफत शिवभोजन देण्याचा निर्णय घेतला होता। त्यातच आता सध्या मिळणाऱ्या शिवभोजन थाळींच्या दैनंदिन कोट्यात 1.5 पटीने वाढ करण्यात आली आहे। यामुळे राज्यभरात दररोज 2 लाख तर नगर जिल्ह्यात 5,250 मोफत शिवभोजन थाळ्या मिळणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे। राऊरी तालुक्यातील पात्रे येथील बांधकामावर कामासाठी आणण्यात आलेल्या बेलापूर गावातील 56,000 रुपये किमतीच्या 8 गाडवांची मागील महिन्यात चोरी झाली होती। गेल्या महिन्यापासून राऊरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येऊनही राऊरी पोलिसांनी गाडव मालकांचीच आर्थिक पिळवणूक केल्याने हतबल झालेल्या मालकांनी गाडवांचा माग घेत थेट पंढरपूरहून 8 पैकी 6 गाडवे शोधून काढली। चोरीला गेलेल्या गाडवांच्याच वाटणीवरून बुंबाबोंब झाल्याने चोरीचे पिंग फुटले आणि गाडव चोरी उजेडात आली। राज्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील प्रत्येक आमदाराच्या आमदार निधीतून 1 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। संबंधित आमदारांना आपल्या मतदारसंघात हा निधी खर्च करण्यात येणार आहे। जिल्ह्यात करोनाचा कहर कायम असून पुन्हा 3,000 अधिक नवे करोना बाधित रुग्ण समोर आले आहे। यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 17,500 पुढे गेली आहे, तर मृतांच्या संख्येतही 40 वाढ झाली। तसेच जिल्ह्यात शुक्रवारी 2,053 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। यामुळे करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,10,159 इतकी झाली आहे। करोनाच्या वाढत्या प्रकोपात अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर या इंजेक्शनचा वापर करण्यात येत आहे। मात्र सध्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असून त्याचा काळाभार रोखण्यासाठी आणि गरजवंत रुग्णांपर्यंत हे इंजेक्शन पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित रुग्णाचे नाव इंजेक्शनवर मार्कर पेनाने टाकण्याचे निर्देश दिले आहेत। याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।